नमस्कार, आपण सर्वजण मला ओळखता. माझं नाव किरण ठाकूर आहे. मी ज्योतिष आहे, वास्तुतज्ञ आहे. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पा गेले आणि आता पितृपक्ष सुरू झालेला आहे. पितृपक्ष कशासाठी येतात की आपल्या घरामध्ये आपल्या पितरांची शांती झाली पाहिजे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव येण्यासाठी पितृपक्ष येतं. आपण असं म्हणतो ना की आमच्या घरामधले जे पूर्वज गेले त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत नाही. आम्हाला पितृदोष आहे, आम्हाला नाक सर्प जो दोष आहे तो आहे. मग आम्ही काय करायला पाहिजे? याच 15 दिवसामध्ये तुम्ही पितरांची सेवा करायला पाहिजे. आणि तसंही दर महिन्याच्या अमावस्येला आपल्या घरी पितरांची जेव्हा सेवा होते तेव्हा आपल्या घरामधल्या इडा पिडा रोगराई असं म्हणा येणारं संकट दूर जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना जो हा उपाय सांगणार आहे हा मी लगातार आपल्या चॅनलवर सांगते. आपल्या चॅनलला 3 ते 4 वर्ष होत आहेत. मी नेहमी दरवर्षी हा व्हिडिओ शूट करते. आता काही नवीन आपले ताई आणि दादा सबस्क्रायबर आलेले आहेत, त्यांना माहिती नाही पूर्ण, पण मी सांगणार आहे. जर आपल्या घरामध्ये पितरांचा जबरदस्त दोष आहे, कोणी तुम्हाला ज्योतिषींनी म्हटलं, कोणी वास्तुतज्ञांनी सांगितलं, तर काय करायला पाहिजे? तुम्ही पितरांची पूजा करता, त्र्यंबकेश्वरला जाऊन करता, कुठे पण जिथे जाता तिथे, पण तरीही तुम्ही एक वेळा पूजा केल्याने सगळं काही होतं का? नाही. तशाच प्रकारे दर महिन्याच्या अमावस्येला जेव्हा तुम्ही पितरांचा दिवा लावता त्यांच्यापर्यंत पोचतो आणि आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. तर या दिव्याचं काय लॉजिक आहे मी ते सांगते. बघा, ज्या दिवशी अमावस्या असतं त्या दिवशी चालू अमावस्येमध्ये संध्याकाळी पहिलेच कॅलेंडरमध्ये बघायचं, एक मातीची पंती घ्यायची, याच्यामध्ये सरसोचं राईचं तेल टाकायचं. अख्खे 2-3 काळे उडीद माहिती आहे आपल्या सगळ्यांना, शनी भगवानांना चढवल्या जातात, ते टाकायचे. त्यानंतर हा दिवा आपल्या घरी पाणी प्यायचा माठ असतो. खूप जण मला म्हणतात आमच्या घरी वॉटर फिल्टर आहे, माठ नाही आहे, आम्ही स्टीलचं काही ठेवलेलं आहे, पण मातीचा एक काळ्या कलरचा असा माठ घेऊन या. हा जेव्हा पाणी गळतं इथे आपल्या पितरांचा वास असतो, आणि जसजसं पाणी गळतं तर पितरांपर्यंत असं म्हणतात की पितर जर आपल्यापर्यंत पोचतात आणि आपली प्रार्थना त्यांच्यापर्यंत जातात. मग या माठाच्या बाजूला दक्षिण दिशेला या दिव्याचं तोंड करायचं. जसं माझी इकडे दक्षिण दिशा आहे, मी माठाच्या बाजूला हा दिवा लावलाय आणि या दिव्याचं तोंड मी दक्षिण दिशेला केलंय आणि मी इथे क्षमाचना त्यांना नाक घासून मागणार आहे. तुम्ही हा उपाय दर महिन्याच्या अमावस्येला करा. आता सर्वात मोठी पितरांची अमावस्या आहे, त्या दिवशी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा रात्रीच करायचा असतो. तुम्ही फक्त कॅलेंडरमध्ये एवढं बघायचं की ही अमावस्या कधी लागते. दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा उचलून ठेवा. हा दिवा दर अमावस्येला यूज करा. दाणे वाटले तर बाहेर फेकून द्या उडदाचे, पण जसजसा दिवा पोचतो पितरांपर्यंत तुम्हाला आशीर्वाद मिळते. मी लगातार सांगत असते की काही दिवसामध्ये रिझल्ट दिसतात, फक्त तुम्ही करा. आता या येणाऱ्या अमावस्येला तर आपल्याला करायचं आहे, पण तसंही 12 महिनेही आपल्याला आपल्या घरी हा उपाय करायचा आहे. सगळेच जण करा. खूप म्हणतात गावी सासू करते, आमचे जेठे वगैरे करतात, मग आम्ही मुंबई पुणे राहतो, आम्ही करायचं की नाही? तर सर्वांनाच करायचं आहे, कारण आपल्या सगळ्यांना पितरांचा आशीर्वाद पाहिजे असतो. जेव्हा पितरांचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात की आपल्या कुळामध्ये सुख समृद्धी वैभव नांदत असतो. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.